दिल्लीमध्ये JNU च्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी मध्यरात्री JNU ते वसंत कुंज पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. विद्यापीठातील प्राध्यापक अतुल जोहरी यांच्यावर छेडछाडीचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. जोहरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करत या विद्यार्थ्यांनी ही निदर्शनं केली. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वसंतकुंज पोलीस ठाण्यासमोरील नेल्सन मंडेला रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. तर दिल्ली पोलीस जोहरी यांच्या विरोधात कारवाईसाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. एक आदमी जो सेक्सुअली सीरियल सेक्सुअल ऑफेंडर है उसको बचाने का कोशिश किया जा रहा है. यहाँ पे कोई एक केस नहीं है उनके खिलाफ, 7 लड़कियों ने FIR बकायदा दर्ज किया है. तो उसके ऊपर पुलिस को भी सतर्कता से कंप्लेन दर्ज करने के बाद सीधे इन्वेस्टिगेशन में जाना चाहिए था. उनको अरेस्ट किया जाए, वहाँ कैंपस से उनको सस्पेंड किया जाए. वो किसी भी पावर पोजिशन पर, किसी भी उस टीचिंग पोजिशन पर नहीं रह सकते हैं जहाँ पर उनका हायरार्की में ऊपर स्थान हो. उनको तुरंत सस्पेंड किया जाए और इनको, क्योंकि वो नॉन वेलेबल ऑफेंस पे हैं ऑलरेडी, उनको अरेस्ट किया जाए. ये हमारा डिमांड है. फ्री 24 तास रहा एक पाउल पुढ़े.